भाजपा पदाधिकारी गणेश बोलकर यांच्या सातपूर अशोक नगर येथील संपर्क कार्यालयात आज सकाळी सातपूर सिडको या पश्चिम विधान मतदारसंघातील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत या लोकसभेच्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागाही भाजपालाच मिळाली पाहिजे। या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे सर्वात जास्त आमदार नगरसेवक असल्यानं हा लोकसभा मतदारसंघ भाजपालाच मिळावा। हेमंत गोडसे यांनी कधीही भाजपा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही, कार्यकर्त्यांचे कामही केले नाही आणि कधी भेटलेही नाही। मागील वेळी हेमंत गोडसे यांना निवडून आणण्यासाठी दिनकर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्वात जास्त काम केले। दिनकर पाटील यांनी या मतदारसंघात ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून ग्रामीण भागात मोठा निधी उपलब्ध करून देत अनेक कामे केली आहेत। म्हणून हा नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपाला आणि उमेदवारी दिनकर पाटील यांना मिळावी, हेमंत गोडसे यांच्यासाठी आम्ही काम करणार नसल्याचंही यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे। गोडसे साहेबांना नाही किंवा कोणाला नाही, आमचा विरोध एवढाच आहे की हे शहर भारतीय जनता पार्टीचं पारंपरिक शहर आहे आणि या पारंपरिक शहराचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा। भविष्यात आपल्या नाशिक शहराचा विकास होईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीला याची किस्सा मिळेल याच्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करू। माध्यमातून पक्षाला सांगू इच्छितो, बैठक घेऊन का ही जागा भाजपाला सोडण्यात यावी। ताई म्हणून खूप चांगलं असं केलं तुम्ही, तुम्ही तुमची मागणी मांडा। ताई पुणेला गेलेले आहे, ताई म्हणून माझ्या वतीने पण सांगा का आमच्या आमदारांचं पण म्हणणं आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी आणि आपल्या दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी मिळावी। वर्षामध्ये दोन टर्ममध्ये दोन्ही वेळेला प्रचाराचं आणि निवडणुकीच्या दिवशी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते कुठेतरी दिसायचे, फक्त सभेमध्ये दिसायचे, भाषण टोकायचे। ऍक्च्युली ग्राउंड लेवलला त्यांनी कुठेही काम आणि प्रचार केला नाही। आपणच काम करतो, आपणच निवडून द्यायचं, मग आपलाच माणूस काय निवडून नाही द्यायचा, आपल्याच माणसाला काम मोठं करायचं नाही। यांना 10 वर्ष त्यांनी मला सांगितलं, एका कार्यकर्त्याला कोणाशी संवाद केला का ते एका कार्यकर्त्याशी काही संवाद साधले आले, तुमचं काही काम आहे तर काही हे संबंध केलाय का, मग काय निवडून द्यायचं यांना। आणि दिनकरांना सारखे आज 3-4 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये काम करतायत, काम करता म्हणजे नुसते भेटतं आणि काम करता। त्यांनी आपल्या सरकार आल्यानंतर त्या भागातील लोकांना आपले ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ असतील किंवा अनेक मंत्र्यांकडून निधी मिळवून दिलेला आहे त्या गावात आणि आपलं सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क सगळं चांगलं असताना हा मतदारसंघ आपल्याला का सुटत नाही ही खेदाची बाब आहे। म्हणून आपण सगळ्यांनी एकच आवाज उठवायचा आहे की हा भारतीय जनता पार्टी लस मतदार सुटलाच पाहिजे। आपले दोन इथं भाषणं करून आणि इंडिपेंडंट न्यूज मीडियाकडून काही सांगितलं नाही, ते सातत्य सांगतो मी तुम्हाला। याच्यामध्ये आमदारांनी तेवढाच सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। मला आठवतो दिनकर अण्णांची जेव्हा शाळेची ओपनिंग झाली होती तेव्हा बावनकुळे साहेब स्वतः म्हटलं होते की दिनकर अण्णांना आपल्या शहर अध्यक्ष करायचे, तर आपले काही आमदार म्हणजे नाही त्यांना लोकसभा द्यायची, त्यांना शहर अध्यक्ष करून तर लोकसभेच्या मागणीसाठी तर मला ना बुद्धी पण मी एवढं प्रयत्न करतो आहे। सचिनसांना जे महामंत्री आहे त्यांनी मागणी करा की जागा आपल्याला सोडा दिली आऊट कंडिशन तर आपल्या पती काही लागेल, त्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला लागेल। भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी 66 नगरसेवक 3 आमदार ही सगळी जी ताकद जी निर्माण झाली आणि आतापर्यंत जी उमेदवारी जाहीर झाली त्याचा हा संकेत आहे की भारतीय जनता पार्टीला जागा पूर्णपणे ताकदीनिशी मागितलेली आणि इतकाच खरं आहे की हा लोकसभेचाच मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि याच्या पुढेही भारतीय जनता पार्टीलाच ही जागा सुटणार आहे। शिंदे गटाचे जे नेते आहेत त्यांनी ही जागा शिंदे गटाला सुटणार असे माहिती दिली, अधिकृतरित्या नाही दिली, त्यांनी भाषणात सांगून अनावधानाने किंवा कार्यकर्त्यांचा ऊर राहावा। तर मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो की ही जागा भारतीय जनता पार्टीच्या पदरात पडेल अशी सगळी व्यूहरचना, कारण की पूर्ण भारतीय जनता पार्टी नाशिक शहराने पूर्ण नाशिक जिल्ह्याने केलेली जबाबदारी पार्लमेंटरी बोर्डाची भारतीय जनता पार्टीच्या आणि एकनाथ शिंदे गटाच्या पार्लमेंटरी बोर्डाची, त्यामुळे कोणी येऊन तिकीट जाहीर करेल अशी परिस्थिती नसते। ही प्रक्रिया मोठी असते लोकसभेची उमेदवारी, ही काही गल्लीबोळातल्या नगरसेवक पदाची जबाबदारी नाही। त्या पक्षांचे मी नावं सांगणार नाही किंवा लोकांचे नावं सांगणार नाही,
त्यांनी सांगितलं जर जिंकरांना पाटलांना जर उमेदवारी भेटत असेल तर म्हणजे आम्ही उघडपणे आम्ही जिंकरांना पाटलांनी फक्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि संध्याकाळी 5 वाजेच्या आत त्यांची ती लाईट चालू झाली असे शेतकऱ्यांचे कैवारी हे अन्न आहे वासाळे असेल असेल त्र्यंबकेश्वरपर्यंत इवर आमचे नाते संबंध सिग्नरमध्ये पण आहेत. सिग्नरमध्ये आम्ही काही लोकांशी जेव्हा बोलतो तर ते बोलतात की आम्हाला अण्णांसारखाच माणूस पाहिजे. तो नगरसेवक असताना सिग्नर इगतपुरी त्र्यंबक ह्या प्रत्येक गावामध्ये पोहोचू शकतो. जर खासदार झाले तर नक्कीच ते मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा प्रत्येक शेतकरी बांधवांची आहे. माननीय खासदार यमन आपल्या पक्ष एवढं झालं आणि आपल्या पक्षाबद्दल कार्यकर्त्यांनी सगळ्यात पहिली चुकी त्यांनी केलेली आहे. त्याला एकत्रितपणे भाजपनी मदत करून निवडून दिलं तर त्यांनी त्या पदाचा मान ठेवला नाही. भारतीय जनता पक्षाच्या एकाही कार्यकर्त्याला आजपर्यंत एक विश्वासात घेतलेलं किंवा त्या कार्यकर्त्याचं काम केलेलं नाही. त्यांच्या पक्षाअंतर्गत तर त्यांनी संघटनेत काय केलं आहे त्यांनाच माहिती आहे. परंतु आपल्या पक्ष संघटनेतल्या कोणत्या कार्यकर्त्याला किंवा कोणा आपले आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असतील तर कोणालाही स्वसत्त घेतलं गेलं काही काळ त्यांनी स्वतः सत्ता बघून घेतली आहे आणि कुठल्याही जनतेचं काम केलेलं नाही. जर अण्णा पाटीलच येत प्रत्येक ग्रामीण भागातल्या गावागावात त्यांच्या लोकप्रचारासाठी सुरू केले. परंतु त्यांनी त्या युतीचा उमेदवार म्हणून आपल्याला न्याय दिलेला नाही. त्याच्यामुळं ही जागा भारतीय जनता पक्षाची सगळ्यात जास्त जागा असल्यामुळं भारतात असल्यामुळं आपल्यालाच भेटली पाहिजे आणि ती 100% अण्णा असल्यावरती निवडून येणार आहे शंका नाही. गोडशांना आपण 2 निवडून दिलंय आणि सगळ्यात जास्त मेहनत भारतीय जनता पार्टीच्याच तळागाळात लोकांनी केली होती. आमच्या पालकांनी सांगितलं शिवसेनेवाले शांत बसले ते तेव्हाच गोडशेला पाडणार होते. ते सगळ्यांना ठाऊक आहे त्यावेळेस केवळ केवळ भारतीय जनता पार्टीने त्यांचा विजय केला दुसऱ्यांदा युती धर्म म्हणून ते गोडशेंना निवडून द्या. परंतु त्यांनी जाण ठेवली नाही आणि कोणाला कधीच भेटले नाही. हा संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक 100% जास्त नगरसेवक आपले 66 नाशिक महानगरपालिका 3-4 आमदार पूर्ण आपलं त्र्यंबक आपल्या ताब्यात आहे. सिद्धार्थ आपल्या ताब्यात आहे तरी भारतीय जनता पार्टीवर अन्याय का? आपण जिसकी जितकी संख्या भारी उसकी ती भागीदारी. आपली संख्या भारी आहे ना त्याच्यापासून जिंकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण सिन्नर तालुका कुंजून काढलेला आहे. तिथं भारतीय जनता पार्टीची ताकद तयार केलेली आहे. सर्व 4 तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे. म्हणून ज्या माणसाने पायाला भिंगरी बांधली लोकांच्या भावना सांगतो. आता प्रत्येक फिरतो आम्ही आमच्या पद्धतीने फिरतोय. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल आणि पक्षश्रेष्ठीनं आमचं एकच विनंती आहे की लोकसभेची जागा जिंकर अण्णा पाटील आणि पश्चिम विधानसभेमधूनच मिळाली पाहिजे अशी आम्ही जाहीरपणे ठाम सांगतोय. कार्यकर्त्यांचा प्रमुख आग्रह आहे आणि त्यातल्या त्यात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय दिनकर अण्णाजी पाटील यांचं जर काम बघितलं तर त्या कामाची पावती प्रत्येक गावातील लोक आणि वैयक्तिक त्यांचं रिलेशन या माध्यमातून आणि अण्णांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेलं काम हे जनतेला माहिती आहे. म्हणून या नाशिक लोकसभेमध्ये आदरणीय अण्णा दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीला नाशिक लोकसभा मिळावी ही मी कार्यकर्त्यांच्या वतीने जनता पार्टीची सत्ता आहे. 66 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार आहेत. त्र्यंबकलाही आपली सत्ता आहे. तर आम्हाला सगळ्यांचे कार्यकर्त्यांचे आमची एकच मागणी आहे की लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुद्धा. नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळवण्यासाठी आज संध्याकाळी सर्व भाजपा पदाधिकारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटून निवेदन देणार असल्याचंही यावेळी सांगितले आहे. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.